देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सरकारचा 3.0 कार्यकाळ सुरू केला आणि या 100 दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर 100 दिवसात 122 विकासाच्या विषयावर मोदीजींनी मोदी सरकारने निर्णय घेतले. मोदीजींनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता, विकासाचा जाहीरनामा दिला होता, पहिल्या 100 दिवसामध्ये मी आपल्याला 122 मुद्दे देणार आहे, ज्या 122 विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला लेखी देणार आहे. पण हे करताना ठळक मुद्दे सांगताना, पहिल्या 100 दिवसामध्ये 1,500,000,000,000 रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प, याला 100 दिवसातच मान्यता मिळाली. 3,00,000,000 रुपयाचे कामं सुरू झाले.